कारण की हार्मोन्स बॅलन्स करायचं काम सेलेनियम करतं. रिप्रोडक्टिव्हिटी इम्प्रूव्ह करण्यासाठी सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्ही जर बरेच वे ट्राय केले असतील वेट लॉस करायचे, तरी सुद्धा वेट लॉस होत नसेल, तर शक्यता आहे की तुमच्यामध्ये व्हिटॅमिन डीची डेफिशियन्सी आहे. नमस्कार, मी प्राजक्ता आणि तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे विनवित वेलबिंगमध्ये, युअर पार्टनर इन द जर्नी ऑफ वेलबिंग. तर आजचा आपला विषय आहे PCOD बद्दल. जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. त्याचबरोबर मी हेही सांगते की मी माझ्या चॅनलवर बरेच PCOD रिलेटेड व्हिडिओ अपलोड केलेले आहेत. जर तुम्ही ते पाहिले नसतील तर या व्हिडिओनंतर जाऊन तेसुद्धा व्हिडिओ चेक करा, त्यामुळे सुद्धा तुम्हाला हेल्प मिळेल. तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सेलेनियम आणि व्हिटॅमिन डी या दोन गोष्टींबद्दल सांगणार आहे की त्यांचा काय परिणाम होतो आपल्या PCOD वर. त्या गोष्टी जर तुम्ही नीट फॉलो केल्या तर तुम्हाला PCOD मध्ये एक चांगलं सोल्युशन मिळेल, PCOD तुमची कंट्रोलमध्ये राहील. तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर आधी आपण सेलेनियमबद्दल माहिती करून घेऊया. सेलेनियम हा एक मिनरल आहे आणि व्हिटॅमिन्सप्रमाणेच मिनरलसुद्धा आपल्या बॉडीसाठी खूप इम्पॉर्टंट असतात. सेलेनियम आपल्या बॉडीमध्ये असणं खूप इम्पॉर्टंट आहे. तर सेलेनियमचा PCOD वर काय परिणाम होतो ते मी तुम्हाला सांगणार आहे. आपल्या शरीरात नेहमी रोज ऑक्सिडेटिव्ह डॅमेज होत असतं. ऑक्सिडेटिव्ह डॅमेज म्हणजे आपल्या शरीरात रोज लाखो पेशी ज्या आहेत त्या मृत होतात, त्या डेड होतात आणि लाखो नवीन सेल्स या जन्म घेत असतात किंवा त्या क्रिएट होत असतात असं मी म्हणेन. त्यामुळे ह्या ज्या प्रोसेस आहे या प्रोसेससाठी सेलेनियम खूप इम्पॉर्टंट आहे. सेलेनियमचे खूप जास्त बेनिफिट्स आहेत. ओव्हरऑल सेलेनियमवर खूप जास्त स्टडीसुद्धा झालेली आहे. सेलेनियममुळे आपला ऑक्सिडेटिव्ह जो डॅमेज आहे तो रिपेअर व्हायला मदत होते. त्याचबरोबर जे थायरॉईडचे पेशंट्स आहेत त्यांनासुद्धा सेलेनियममुळे खूप फायदा होतो. PCOD च्या पेशंट्सला होतो कारण की हार्मोन्स बॅलन्स करायचं काम सेलेनियम करतं. त्याचबरोबर मला हे पण सांगायचं आहे की बऱ्याच वेळेला सेलेनियमबद्दल फार कमी माहिती असते लोकांना. सेलेनियम बऱ्याचदा हा दुर्लक्षितच राहतो, पण असं करू नका. मी हा व्हिडिओ त्यासाठीच खास बनवते की सेलेनियमचे खूप उपयोग आहेत. जसं मी सांगितलं, तुमचे हार्मोनलशी रिलेटेड जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते दुरुस्त करायला सेलेनियम खूप इम्पॉर्टंट आहे. त्याचबरोबर जर तुम्हाला कन्सिव करायचं असेल, तुम्हाला प्रेग्नन्सीसाठी जर तुम्ही ट्राय करत असाल तर त्यावेळेससुद्धा सेलेनियमचा एक चांगला सोर्स तुमच्या शरीरात जाणं खूप गरजेचं असतं. त्यासाठी तुम्ही तुमच्या गायनॅकशीसुद्धा या संदर्भात बोलू शकता. सेलेनियमचे वेगवेगळे सप्लिमेंटसुद्धा बाजारात अवेलेबल आहेत. तुम्ही तुमच्या गायनॅकशी बोलून किंवा तुम्ही तुमच्या डॉक्टरांशी बोलून किती क्वांटिटीमध्ये घेतलं पाहिजे किंवा किती ते किती दिवस तुम्ही त्याचा डोस घेतला पाहिजे याबद्दल तुम्ही नक्की विचारू शकता. मेल आणि फिमेल दोघांसाठी सुद्धा सेलेनियम खूप इम्पॉर्टंट आहे. रिप्रोडक्टिव्हिटी इम्प्रूव्ह करण्यासाठी सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे. आपले काही ब्रेन फंक्शन्स असतात, खूप जणांना विसर पडतो काही गोष्टींचा, तर त्यासाठी सुद्धा सेलेनियम खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. तर आत्ता मी तुम्हाला जसं सांगितलं तसं तुम्ही सेलेनियमचे सप्लिमेंट्स घेऊ शकता, तुमच्या डॉक्टरशी कन्सल्ट करून तुम्ही रोज घेऊ शकता. त्याचबरोबर मी असे काही फूड तुम्हाला सांगणार आहे, असे काही सोर्सेस सांगणार आहे की ज्यामध्ये सेलेनियम चांगल्या क्वांटिटीमध्ये आढळतं, तर तेसुद्धा तुम्ही तुमच्या डाएटमध्ये इन्क्लूड करू शकता. तर सेलेनियमचे सोर्सेसमध्ये सर्वात महत्त्वाचं आहे ते म्हणजे अंड. उकडलेलं अंड तुम्ही रोज तुमच्या आहारात ठेवा. त्याबरोबर वेगवेगळ्या सीड्स आहेत, फ्लॅक्स सीड्स, चिया सीड्स, यांना तुम्ही तुमच्या डाएटमध्ये इन्क्लूड करू शकता. जर तुम्हाला अशा सीड्स हव्या असतील तर मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा त्याची लिंक देईन. त्याचबरोबर जर तुम्ही नॉन व्हेजिटेरियन असाल तर चिकन, फिशमध्ये सुद्धा तुम्हाला सेलेनियम चांगल्या क्वांटिटीमध्ये मिळतं. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींचा तुमच्या आहारात समावेश करा. तर हे होते सेलेनियमचे फंक्शन. तर आता आपण पाहूयात की व्हिटॅमिन डी PCOD वर कशाप्रकारे रोल आहे त्याचा आणि ते कसं काम करतं. तर व्हिटॅमिन डी हे सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे आपल्या पूर्ण शरीराच्या डेव्हलपमेंटसाठी. जर तुम्हाला PCOD असेल तर खूपच याचा तुम्ही विचार करायला हवा. व्हिटॅमिन डी चा एक स्टडी झाली होती की 12 वीक्स म्हणजेच जवळपास 3 महिने ज्या PCOD च्या पेशंट होत्या, ज्या महिला होत्या, त्यांना व्हिटॅमिन डीचा एक डोस दिला गेला. त्यामुळे त्यांच्या PCOD च्या ज्या लक्षणांमध्ये खूप त्यांना फरक दिसला. सर्वात आधी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमची फर्टिलिटी इम्प्रूव्ह होते, तुमचे जे कन्सिव्हिंगचे जे चान्सेस आहेत ते इम्प्रूव्ह होतात. त्याचबरोबर तुमचं हार्मोनल फंक्शन व्यवस्थित पार पाडतं. त्याचबरोबर जे तुमचे बोन्स आहेत, तुमच्या शरीरात कॅल्शियमची कमी असेल ती सर्वात आधी भरून निघते. व्हिटॅमिन डीच्या वीकली टू वीकली बेसिस वेगवेगळ्या मेडिसिन्स बाजारात अवेलेबल आहेत, त्यासुद्धा खूप इफेक्टिव्ह आहेत व्हिटॅमिन डीच्या डेफिशियन्सीवर. तर तुम्ही तेसुद्धा तुमच्या डॉक्टरांशी बोलून कन्सल्ट करून त्यासुद्धा गोळ्या, त्यासुद्धा सप्लिमेंट तुम्ही घेऊ शकता. सप्लिमेंट बरोबरच व्हिटॅमिन डी तुम्ही आहारात कशा प्रकारे घेऊ शकता ते मी आता तुम्हाला सांगते. सेलेनियमसाठी जे मी सांगितलं की तुम्ही वेगवेगळ्या सीड्स तुमच्या आहारात
इन्क्लूड करायला हव्यात, त्या सीड्समध्ये सुद्धा विटॅमिन डी असतं, तर त्या सीड्स तुम्ही खाल्ल्या तर तुम्हाला दोन्ही प्रकारे भरपूर न्यूट्रियंट्स मिळतील. त्या न्यूट्रियंटपैकीच सेलेनियम, विटॅमिन डी, प्रोटीन हे तुम्हाला मिळत राहील. जर तुम्हाला सीड्सबद्दल अजून माहिती हवी असेल तर माझ्या चॅनलवरचे व्हिडिओ नक्की चेक करा. त्यामध्ये मी प्रत्येक सीड्सचे वेगवेगळे व्हिडिओ बनवून मी अपलोड केले आहेत, ते नक्की चेक करा, त्यामुळे फायदा होईल. त्याचप्रमाणे दूध तुम्ही घेऊ शकता, दुधामध्ये सुद्धा विटॅमिन डी असतं. अंडी तुम्ही खाल्ली पाहिजे, अंडीमध्ये विटॅमिन डी बरोबर भरपूर मायक्रोन्यूट्रियंट्स असतात ज्याचा तुम्हाला फायदाच होणार आहे, त्यामुळे उकडलेली अंडी खाण्यावर भर द्या. शक्यतो त्याचा व्हाईट पार्ट घेण्याकडे लक्ष द्या, जेणेकरून एक्स्ट्रावाला कोलेस्ट्रॉल, एक्स्ट्रावाला फॅट जे आहे ते तुम्ही ॲड नाही करणार. आणि पी सी ओ डीमध्ये आपल्याला मोस्टली प्रोटीन रिच फूडकडे जास्त लक्ष द्यायचं आहे, त्यामुळे तुम्ही बेसिकली अंडी तुमच्या आहारात राहू द्या. विटॅमिन डी एका स्टडीमध्ये क्लिनिकली हे प्रूव्हन झालं आहे की विटॅमिन डीमुळे इन्सुलिन रेझिस्टन्सला प्रिव्हेन्शन आलेलं आहे आणि व्यवस्थित प्रमाणात त्याचं काम सुरू झालं आहे, त्यामुळे विटॅमिन डी त्याच्यासाठी सुद्धा इम्पॉर्टंट आहे. जर तुम्हाला खूप जास्त बेली फॅट असेल, तुम्ही जर बरेच वे ट्राय केले असतील वेट लॉस करायचे तरीसुद्धा वेट लॉस होत नसेल, तर शक्यता आहे की तुमच्यामध्ये विटॅमिन डीची डेफिशियन्सी आहे, त्यामुळे तुम्ही विटॅमिन डीचा आहारात समावेश करा. त्याचबरोबर जसं मी सांगितलं, दूध, अंडी या सीड्स, त्याचबरोबर तुम्ही मशरूम्स खाऊ शकता, चिकन खाऊ शकता, फिश खाऊ शकता. बऱ्याच नॉन व्हेजिटेरियन फूड्समध्ये विटॅमिन डी असतं, त्यामुळे तुम्ही या सगळ्यांचा समावेश करा. तुम्ही तूपसुद्धा तुमच्या आहारात ठेवलं पाहिजे. जे जे हेल्दी फॅट्स आहेत त्यामध्ये विटॅमिन डी एका मुबलक प्रमाणात असतं, त्यामुळे तुम्ही या सर्व गोष्टी तुमच्या आहारात ॲड करा. तर हा होता माझा आजचा व्हिडिओ पी सी ओ डीसाठी स्पेशली. तर जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. आणि त्याचबरोबर जर तुम्हाला पी सी ओ डीबद्दल अजून माहिती हवी असेल तर मी माझ्या चॅनलवर पी सी ओ डीची प्लेलिस्ट बनवून ठेवली आहे, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा देईन आणि व्हिडिओच्या शेवटीसुद्धा देईन. तर तुम्ही नक्की जाऊन ते व्हिडिओ पण चेक करा, त्यामुळे तुम्हाला नक्कीच फायदा होईल. आणि जर तुम्ही आतापर्यंत माझा व्हिडिओ पाहिला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. त्याचबरोबर जी बेल आयकन आहे तीसुद्धा क्लिक करा, त्यामुळे तुम्हाला असे वेगवेगळे व्हिडिओ नेहमी बघायला मिळतील. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत काळजी घ्या आणि स्टे ट्यून्ड.